काइंड्स ऑफ सेंटेंसेस वाक्यांचे प्रकार. वाक्याचे प्रकार चार आहेत. किती आहेत वाक्याचे प्रकार? चार. असर्टिव सेंटेन्स. असर्टिव सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. असर्टिव सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य. विधानार्थी वाक्य ओळखावे कसे, त्या ओळखण्याच्या दोन खुणा आहेत. त्यातली पहिली आहे विधानार्थी वाक्याच्या सुरुवातीला कर्ता असतो. विधानार्थी वाक्याच्या सुरुवातीला काय असतो? कर्ता म्हणजे सब्जेक्ट. आणि विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असतो. विधानार्थी वाक्य ओळखण्याच्या या दोन महत्त्वाच्या खुणा आहेत. विधानार्थी वाक्याची रचना कशी असते बघा. विधानार्थी वाक्याच्या सुरुवातीला असतो सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस फुल स्टॉप. विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असतो. त्याचं उदाहरण पाहतोय आपण. आय ॲम अ बॉय, आय ॲम अ गर्ल, आय ॲम अ किंग ही विधानार्थी वाक्याची उदाहरणं आहेत. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य. इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. प्रश्नार्थक वाक्य ओळखावे कसे? प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असते. हीच आहे प्रश्नार्थक वाक्य ओळखण्याची महत्त्वाची खूण. प्रश्नार्थक वाक्याचे प्रकार किती आहेत? प्रश्नार्थक वाक्याचे प्रकार आहेत दोन. किती प्रकार आहेत? दोन. प्रश्नार्थक वाक्याचा पहिला प्रकार व्हर्बल क्वेश्चन, यालाच यस नो टाईप क्वेश्चन असंही म्हणतात. व्हर्बल क्वेश्चनची रचना कशी असते ते पाहूया आपण आता. व्हर्बल क्वेश्चनमध्ये सुरुवातीला असतं हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस क्वेश्चन मार्क. शेवटी काय असतो? क्वेश्चन मार्क. उदाहरण, एम आय अ किंग, एम आय अ गर्ल, एम आय अ किंग. प्रश्नार्थक वाक्याचा दुसरा प्रकार आहे डब्ल्यू एच क्वेश्चन. डब्ल्यू एच क्वेश्चनची रचना कशी असते? सुरुवातीला डब्ल्यू एच वर्ड प्लस हेल्पिंग व्हर्ब प्लस सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब आणि शेवटी प्रश्नचिन्ह. उदाहरण, Who are you? What is your name? How are you? ही आहेत डब्ल्यू एच क्वेश्चनची उदाहरणं. इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य ओळखावे कसे? आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला मुख्य क्रियापदाचे पहिले रूप असते व आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी पूर्ण विराम असतो. आज्ञार्थी वाक्याचे प्रकार किती आहेत? दोन. आज्ञार्थी वाक्याचा पहिला प्रकार आहे अफर्मेटिव्ह सेंटेन्स म्हणजे होकारार्थी आज्ञार्थी वाक्य. होकारार्थी आज्ञार्थी वाक्याची रचना कशी असते? मुख्य क्रियापदाचे पहिले रूप प्लस कर्म प्लस अदर वर्ड्स प्लस शेवटी पूर्ण विराम. उदाहरण, ब्रिंग वॉटर, प्ले क्रिकेट, गो टू स्कूल. आज्ञार्थी वाक्याचा दुसरा प्रकार आहे निगेटिव म्हणजेच नकारार्थी आज्ञार्थी वाक्य. नकारार्थी आज्ञार्थी वाक्याची रचना कशी असते? वाक्याच्या सुरुवातीला असतं डू नॉट प्लस मुख्य क्रियापदाचे पहिले रूप प्लस कर्म प्लस इतर शब्द आणि शेवटी पूर्ण विराम. उदाहरणे, Do not bring water. Do not play cricket. Do not go to market. आणि शेवटचा प्रकार आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक वाक्य ओळखावं कसं? तर उद्गारवाचक वाक्याच्या सुरुवातीस व्हॉट किंवा हाऊ हे शब्द असतात आणि उद्गारवाचक वाक्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह असते. उद्गारवाचक वाक्याची रचना कशी असते? वाक्याच्या सुरुवातीला व्हॉट किंवा हाऊ प्लस ॲडजेक्टिव्ह प्लस नाऊन प्लस सब्जेक्ट प्लस व्हर्ब
आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह. उदाहरण, हाऊ नाईस इट इज, व्हॉट नाईस पेन इट इज, अशा पद्धतीनं उदाहरणं ही उद्गारवाचक वाक्याची आहेत.